महाराष्ट्र में सबसे बड़ी महानगर पालिका मुंबई में है, जिसको लाखों हजारों करोड़ों रुपए का फंड मिलता है और वो फंड मूलभूत सुविधाओं के ऊपर खर्चा किया जाता है। पर मुंबई में कुछ ऐसी बस्तियां हैं जिसके ऊपर बीएमसी ध्यान नहीं दे रही है, इसी वजह से लोगों को अपनी जान गंवानी पड़ रही है। ऐसी ही कुछ घटना हुई है मुंबई के मानखुर्द इलाके में, महाराष्ट्र नगर में। एक महिला की बाथरूम टॉयलेट के लिए गई और वहाँ पे उसकी मृत्यु हो गई। ते आतमध्ये गेल्यानंतर तिने कडी लावून खाली बसले, ते भांड्या सगटी बाई आतमध्ये शिरली, पडली आतमध्ये, म्हणजे पडली आतमध्ये। तर त्यानंतर बायकांनी, बायक जे होते ते सर्व बाहेर आले आणि सर्व बायक होते ना ते सर्व जमा झाले आणि दरवाजा तोडला। तोडल्यानंतर बघितलं तर काहीच नव्हतं, सर्व पाणी साठलं होतं। पाणी साठल्यानंतर एक माणूस आला, त्यानंतर ते बांबू टाकून बघितलं त्याच्यात, ती बाई काही नव्हती, ती आज सर्व टाकीमध्ये गेली होती। मग त्यानंतर फायर ब्रिगेड वाल्यांना फोन केलं, ती लोक आली, पोलीस पण आली, सर्व आले, पण मुन्सिपालिटीच्या गाडीला फोन केला तर मुन्सिपालिटी काही लवकर हजर झाली नव्हती। मैदान में तो वो बिल्डिंग वाला सब चिल्लाता है। चांगलं टॉयलेट बांधून देऊ तर ते फ्री नाही आहे, आम्ही दर महिन्याला 40 रुपये पे करतो त्यांना, करून आम्ही नाही तर बाकीचे लोक पण 2-2 रुपये देऊन ते वापरतात ना, मग तेवढे पैसे मिळतात, मग तरी पण अशी परिस्थिती आहे, म्हणजे एवढे पैसे देऊन पण काय फायदा आहे। मग निदान स्वच्छ टॉयलेट तरी तर बेसिक गरज आहे, ती आपली ती पूर्ण व्हायलाच पाहिजे ना, तेवढी तरी अपेक्षा ठेवायला पाहिजे आपण। महाराष्ट्र नगर के लोगों का कहना यह है कि जो पुराना टॉयलेट है उसको तोड़कर उसी जगह एक नया सरकारी टॉयलेट बनाया जाए, और वो भी अच्छे मटेरियल से बनाया जाए ताकि ऐसी घटनाएं ना हो। हम यहाँ के नगर सेवक राहुल शेवाल जी को हम अपील करते हैं, उनका नंबर है 9930605551। मुंबई मानखुर से अमोल लालझरे, इंडिया अनहर्ड के लिए।